बारामतीमध्ये सुप्रिया सुळे यांच्या विरोधात माझ्या पत्नीला उभं करणं ही चूक होती अशी जाहीर कबुली उपमुख्यमंत्री अजित पवारांनी दिली. त्यानंतर आमदार रोहित पवार यांनी विधानसभेला अजित पवार कर्जत जामखेडमधून आपल्या विरोधात निवडणूक लढवू शकतात असं वक्तव्य केलं. तसं नाही झालं तर अजित पवारांच्या कुटुंबातील व्यक्तीसुद्धा कर्जत जामखेडमधून निवडणूक लढतील अशी शक्यता रोहित पवारांनी वर्तवली. यानंतर काही दिवसात उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे सुपुत्र जय पवार यांनी रविवारी कर्जत दौरा केला. कर्जत जामखेड हा राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांचा मतदारसंघ आहे. याच मतदारसंघात जय पवार यांनी कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेतल्या. कर्जतचे ग्रामदैवत सद्गुरु गोदड महाराज मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. यावेळी काही निवडक कार्यकर्ते त्यांच्या सोबत होते. कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेण्यासाठी आल्याचं जय पवार यांनी म्हटलंय. जर लोकांनी बोलवलं तर येऊन त्यांना नक्कीच भेटेल. आज नितेश राणे आहेत, जय पवार दोघे एकत्रित बोलले असतील. आता नितेश राणे द्वेषाचं भाषा करण्यासाठी इथे येत आहेत आणि योगायोगाने जय सुद्धा त्यात आले. मग जयचा सुद्धा त्या बाबतीतला पाठिंबा आहे का? तो स्वतंत्र विचाराचा आहे. त्यांनी बैठका सुरू केल्या तर मी विरोध करायचं कारण. आपल्या मतदारसंघात अजित पवार निवडणुकीची चाचपणी करतायत या रोहित पवारांच्या वक्तव्याला आता दुजोरा मिळालाय. त्यामुळे जय पवार यांचा अचानकपणे विधानसभा निवडणुकीच्या आधी कर्जत दौरा हा आता चर्चेचा विषय झालाय. विधानसभेची निवडणूक लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. निवडणूक तोंडावरती आल्यामुळे आता सर्वच राजकीय पक्षांच्या नेत्यांनी कंबर कसली. अशातच लोकसभा निवडणूक निकालानंतर दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जोरदार रस्सीखेच बघायला मिळतेय. काही दिवसांपासून अजित पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातल्या नेत्यांच्याकडून एकमेकांचे आमदार संपर्कात असल्याचा दावा केला जातोय. अशातच अजित पवार यांच्या राष्ट्रवादीचे आमदार राजेंद्र शिंगणे शनिवारी शरद पवार यांच्या कार्यक्रमात उपस्थित होते. यावेळी शिंगणे यांनी पवार यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. शरद पवार यांचं तोंड भरून कौतुक करत आजही शरद पवार यांना नेता मानतो असं म्हटलं. अजित पवार यांच्यासोबत जाण्याचं कारणही शिंगणे यांनी सांगून टाकलं. मध्यंतरी माझ्या जिल्हा सहकारी बँकेच्या अडचणीमुळे मी नाईलाजानं अजितदादांच्या बरोबर तिथे गेलो. आज राज्य जिल्हा सहकारी बँकेला 300 कोटी रुपये राज्य सरकारनं त्या ठिकाणी दिलेले. राजेंद्र शिंगणे यांच्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आलंय. शिंगणे अजित पवार यांची साथ सोडून घरवापसी करणार का याबद्दल चर्चा रंगली आहे. आता बुलेटिनमध्ये पुन्हा एकदा पाहूयात 25:50. साताऱ्यातील भाजपचे आमदार जयकुमार गोरे यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. बोगस FIR दाखल करण्यासाठी गोरेंनी वडूस पोलिसांवरती दबाव टाकला. त्यांच्या दबावामुळे पोलिसांनी अधिकार क्षेत्र नसताना गुन्हा नोंदवला असा आरोप करणारी नवीन याचिका दाखल झाली आहे. याचिकेवर आज सुनावणी होणार आहे. वरळीमध्ये बेदरकारपणे कार चालवून निष्पाप महिलेचा बळी घेणाऱ्या मिहीर शहानं तुरुंगातून सुटकेसाठी उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. बेकायदेशीरपणे ताब्यात घेतल्याचा दावा त्यानं हेबियस कॉर्पस याचिकेतून केलाय आणि त्याच्या याचिकेवरती 21 ऑगस्टला सुनावणी होणार आहे. संपूर्ण देशाला हादरवून टाकणाऱ्या श्रद्धा वालकर हत्या प्रकरणाला 2 वर्ष पूर्ण होत आली आहेत. अशा घटना रोखण्यासाठी तसंच देशभरातील तरुणींना मार्गदर्शन करण्यासाठी ज्या वडिलांनी श्रद्धा वालकर चॅरिटेबल ट्रस्टची स्थापना केली आहे. राज्यात बालमृत्यूचं थैमान बघायला मिळत आहे. आरोग्य विभागाच्या आकडेवारीनुसार मागील 3 वर्षात 43,296 बालकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. कर्नाटकातील कलबुर्गी इथं रक्षाबंधन निमित्तानं बाजारात अनेक नवनवीन मिठाया दाखल झाल्या आहेत. मिठाई खरेदीसाठी नागरिकांची गर्दी होती आहे. मिठाईच्या दरात काही प्रमाणात वाढ झाली असली तरी खरेदीचं प्रमाण मात्र कमी झालेलं नाही. छत्तीसगडची राजधानी रायपूरमध्ये महिलांनी जवानांना राख्या बांधल्या. घरापासून दूर देशासाठी सेवा करणाऱ्या जवानांना या महिलांनी राखी बांधली. जवानांना राखी बांधणं आपल्यासाठी अभिमानाची गोष्ट असल्याचं या महिलांनी सांगितलं. राजकोटमध्ये रक्षाबंधन निमित्तानं नवनवीन मिठाया आणि खाद्यपदार्थ बाजारात दाखल झाले आहेत. मिठाई खरेदीसाठी नागरिकांनी मोठी गर्दी केली आणि आपल्या लाडक्या बहिणींसाठी भेट म्हणून विविध प्रकारच्या आकर्षक मिठाई स्थानिकांचं लक्ष वेधून घेत आहेत. कर्नाटकची राजधानी बेंगळुरूमध्ये लवकरच नवीन मेट्रो मार्गाची सुरुवात होणार आहे. नागसांड्रा आणि मडवारा दरम्यान ही मेट्रो सेवा सुरू होणार आहे. या मेट्रो सेवेची ट्रायल रन प्रशासनानं सुरू केली आहे. वाराणसीत आज 3रा श्रावणी सोमवार निमित्तानं भक्तांनी मोठी गर्दी केली आहे. पहाटेपासूनच भाविकांनी दर्शनासाठी रांगा लावल्या आहेत. जामनेर शहरातील सोनवर्णी टेकडीवरील सोमेश्वर महादेव मंदिर परिसरानं पावसाळ्यामध्ये हिरवा शालू पांघरला असून हा नयनरम्य परिसर भाविकांचं लक्ष वेधून घेतोय. सोमेश्वर महादेवाच्या दर्शनासाठी जळगाव धुळे नंदुरबार तसंच मराठवाडा परिसरातून भाविक येतात. श्रावण महिन्यातील सोमवारी इथे भाविकांची गर्दी होत असते.
श्रावणातील आज तिसऱ्या सोमवारी ब्रह्मगिरी प्रदक्षिणा आणि त्र्यंबकेश्वर देवस्थान दर्शनासाठी भाविकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे. या पार्श्वभूमीवर भाविकांची कुठल्याही प्रकारची गैरसोय होऊ नये यासाठी राज्य परिवहन महामंडळाच्या वतीनं जिल्ह्यातील वेगवेगळ्या आगारातून 270 जादा बससेवेची व्यवस्था त्र्यंबकेश्वरासाठी करण्यात आली आहे.